तर पुणे द्या गोलंदाजी मार्गावर विकी, चार षटकांची मॅच, एक षटक पॉवर प्ले, राईट आर्म ओव्हर द गंड मारा करतोय स्टॅकला जिबरून डुगर, आज चेंडू या वेळेला फटका आपण मिळतो मिडॉनच्या डोक्या मिडॉपच्या डोक्यावर खेळला आहे, झेल तिथे ड्रॉप होतोय, खूप चांगलं क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण, जर क्षेत्ररक्षण आवडलं सर विशाल तर जरूर टाळ्या झाल्या पाहिजेत, काय कॉमेडी मेन अशोक पाटील, संघर्ष सुरू आहे गावासाठी, संघर्ष इथून जो संघ जिंकेल त्याला एक ट्रॉफी मिळू शकते, त्यामुळे गावाचं अस्तित्व पणाला लागलं आहे, गावाची आपण इथं प्रतिष्ठा पणाला लागली आहे, धावसंख्या धावफलका आपण पाहू शकता, या वेळेला चार धावा, स्पर्धेचा तिसरा दिवस, उद्या समजेल की कोण पिंपळा देवी चषक उचलणार, गेल्या वर्षीचा चॅम्पियन संघ देखील आता सेमीफायनल खेळेल, हा चेंडू या वेळेला फटका फसलाय, चेंडू मात्र नो मॅन लँड्स मध्ये पडतोय, चेंडू पडल्यानंतर थोडासा वळण घेतोय, स्क्वेअर लेग रिझन मध्ये येतोय, दोन धावा इथे कंप्लीट केल्या जात आहे, धावसंख्या धाव फलका ते आपण पाहू शकता, विकी थोडासा नाराज होतोय, विकी सांगतो का फिकी करू नका, कारण की सूर्याची किरण डोळ्यावर येत आहे त्यामुळे चेंडू दिसत नाहीये, गणेश पाडेला देखील आपण पाहू शकता शॉट, आपण बघतो गली मध्ये बॅकवर्ड पॉइंटला आपण राजेशला पाहू शकता, कव्हर रिजन मध्ये आपण मनोज, मिड ऑफला आपण पाहू शकता विशालने काय प्रयत्न केला, काय कमिटमेंट दाखवलं, नितीन हे कमिटमेंट आहे 40+ पुणे गोलंदाजी मार्कवर विकी, राईट आर्म ओव्हर द विकेट मार्कवर स्ट्राइकला श्याम दाटीलकर, हा चेंडू खूप चांगला आहे, पाचीचा अपील होता या वेळेला, पंच सांगतायत की चेंडू लेग स्टंप सोडून जातोय, लेगबायच्या स्वरूपात एक धाव मिळते, धावसंख्या धाव फलका ते आपण पाहू शकता, सात धावा आपण पाहू शकता, फास्ट खेळा जरा, दोन्ही संघाला विनंती आहे, तर गणेश पाटील यांचे सुपुत्र देखील आले आहेत आणि जी सायकल मिळाली होती त्यालाच मला वाटतं त्यांनी आपण दिली होती, पप्पांचा खेळ पाहण्यासाठी आलाय, नितीन आपले बाबा खेळत होते आपल्याला माहित, आपण बघितले तर तेव्हा आपण भरपूर लावत होतो क्रिकेट मध्ये माहित नव्हतं, हा चेंडू लाईन पावी लागणारे, पंच वाईट चिखून करत आहेत, अवांतर धाबेने भर, धावसंख्या धावफल करतील आपण पाहू शकता, या वेळेला आठ धावा, सुजल आपण आपला पारितोषिक घेऊन जाते, संजय वाजेकडून 2000 आहेत, बघा नोटा किती कडक आहेत नितीन, एटीएमच माल आहे एटीएम, चला सुजल या पारितोषिक घेऊन जा आपला 2000 रुपये, तर संख्या 8, अशोक पाटील देखील चहाचा स्वाद घेताना, हा चेंडू फुलटॉज आहे, ऑन साइडला दिशा दिले, चेंडू जातो बॅकवर्ड स्कोअर लागला, वेगाने चाललाय, दोन दोन शतक पाटला करताय, संतोषला मात्र भरपूर अंतर कापावं लागतंय, चेंडू फील्ड होईल तेपर्यंत इथे 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत, धावसंख्या धाव फलक आपण पाहू शकता 11 धावा, सुजल वजे लवकर या, संजय वजे तनशूर दाते त्रिमूर्ती ब्रदर्स मधले छोटे वमन वजे यांचे सुपुत्र, संजय पाड आपण म्हणतो वजय शून्यातून त्यांनी देखील आपण मोठी भरारी घेतले, पुणे गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता, स्टाकेला फलंदाज आपण पाहू शकता, या बेला श्याम दातीलकर पायच्या कशाने बॅटिंग करतो इथून, विकी शेला चेंडू खूप चांगला, या वेळेला खोलवर टप्प्याचा होता, व्यवस्थित चेंडू मिडल होत नाहीये, स्वतः इष्टरक्षक सुरत जातोय आणि आपण पहिल्या षटकाची समाप्तीचा इशारा येतोय, धावसंख्या धावफल कधी 12 धावा, सुजल आपला पारितोषिक घेऊन जा, सुजल संध्याकाळी परत करायचं नाहीये ते, नाही तर आत्ता घ्याल आणि संध्याकाळी द्याल, टीम साठी आहेत सुजल, टीम साठी मजा करा का आपण, चला मॅच सुरू करायची, नितीन आपण सातत्याने सूचना करतो, जरा पंचांना विनंती करतोय, संतोष जरा थोडंसं मोटिवेट करा आपण, खरं का तुम्ही पुशअप करता आम्हाला माहिती, पण आम्ही देखील इथून सूचना करू, शशांक जरा थोडंसं स्ट्रिकली घ्या, फास्ट खेळाल सांगा जरा, सूरज देखील सांगतात की बाळू महत्त्वाची मॅच आहे, आम्हाला पण माहिती आहे, पण सूरज मागणं सूचना येतात, सूरज देखील हसत आहेत, त्यांना माहिती फार महत्त्वाची मॅच आहे, ड्रिंक्स होणार नाही बघा, अत्यावश्यक असलं तर तुम्हाला पाणी आम्ही देऊ, संतोष साळवी येतो गोलंदाजी मार्कवर, चला सुनील जरा लवकर, संतोष जरा लवकर, राजेश जरा लवकर लवकर, थोडंसं लवकर, थोडंसं आता पाय जरा आपण गती वाढवा पायांची, जरा फास्ट आला, नारेली संघ देखील येतोय, संतोष काठे देखील येत आहेत, थोडंसं आपण मैदानाचा फेरफटका मारतायत, ते आपण बघितले तर बाकड्याच्या समोर जे प्रेक्षक बसले त्यांना विनंती करतोय,
जगन्नाथ कोमस्कर थोडंसं आपण जरा मागे बसा, जगांच्या सूचना आहेत प्लीज थोडंसं, कारण तुम्ही या स्पर्धेच्या प्रमुख घटक आहात, तुम्ही चेअरअप कराल तुमच्या संघाला तेव्हा कामगिरी चांगली होईल. संतोष येतोय, संतोष साळवी गोलंदाजी मार्गावर टाकला साम जातील कर. हा चेंडू ऑन साईडला शपलून फेकला, या वेळेला उंच गेलाय, खूप चांगला झेल पकडला तो मिड विकेटला. सुधीर शेलर अप्रतिम झेल घेतोय फलंदाज बाद, संतोषला विकेट मिळतोय. येऊ नका बघा, स्वतः आपण संघ नाईक सांगतोय सूरज की मॅच फार इम्पॉर्टंट आहे आपल्याला देखील प्रकाशातच, आणि ते देखील खूप चांगले आयोजक. धन्यवाद सूरज तुम्हाला, त्यांना माहिती आहे जेव्हा आपण आयोजन करतो तेव्हा आपल्याला खूप त्रास सहन करावा लागतो. नवीन फलंदाज येतो अनिल, अनिल गायकवाड येतोय, अनिल जरा लवकर जा. 12 धावसंख्येती पहिला गडी बाद झालाय. तर इक्बाल तेली देखील थोडासा मैदानाचा फेरफटका मारतात, स्वागत आहे इक्बाल तेली. पुढे आलेल्या सर्व मान्यवरांचे खेळाडूंचे या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. आपण ही स्पर्धा पाहता, जय पिंपळादेवी क्रिकेट संघ मानपाडा फुट प्लेस आयोजित, जय पिंपळादेवी चषक 2021 पर्व दमदार आयोजन आपल्याला म्हणजे अनिल गोलंदाजी मार्को. आपण बघितलं स्ट्राईक इन नो स्ट्राईकलाय, हा चेंडू ऑन साईड लाडव्या बॅटने खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे चूक करतोय, आता मात्र बिग मिस्टेक, ज्या क्षेत्ररक्षकाने चांगला झेल घेतला त्या क्षेत्ररक्षकाने चुकी केली. नितीन हे क्रिकेट आहे चालायचं, नितीन ह्या आधी तुम्ही चांगला झेल घेतला आता काय केलं ते विसरता काम, आपण ते सोडून द्यायचं आहे. जीवदान मिळाला जिग्नू निघू करला, तर स्ट्राईक केला फलंदाज अनिल येतोय, अनिल गायकवाड संतोष चांगली गोलंदाजी करतोय. नितीन नागाव संघ देखील प्रॅक्टिस करतोय, कॅचिंग प्रॅक्टिस करतोय बघा. संतोष साळवी गोलंदाजी मार्क राईट ओर तिकडे मार्क होतोय, चेंडू चिंजा पेस यावला स्क्वेअर गट करले, चांगलं क्षेत्ररक्षण होतोय, कव्हरमधलं क्षेत्ररक्षक जातो राजे चेंडूला फीड करतोय. एक ने धावसंख्या वाढते, धावसंख्या धाव फलकती आपण पाहू शकता, 14 धावा, नितीन धावा येत नाही, येत थोडस संत क्रिकेट बघायला मिळालंय. यानंतर सेमी फायनल आजच्या दिवसाची अंतिम मॅच, हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला पिकअप शॉट बघायला मिळालाय, पण आता खूप चांगला झेल घेतला जातो स्क्वेअर लेगला. सुधीर शेलार चूक केली बघा, नितीन जाण्या मामाला केवढी कसरत करावी लागते, क्या बात आहे क्या बात आहे, हा आनंद आहे नितीन. चला लवकर जरा फास्ट बघा, सूरज चौधरी तिथेच थांबतात, फक्त मोटिवेट करतायत, कारण नितीन शाबासकी देणं फार गरजेचं आहे. दोन गडी बाद झाले आहेत, सलामीची जोडी मात्र डगआउटमध्ये परतली, तंबूच्या आश्रयाला आले, तर इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे सूरज सुरेश आणि आपण इथं अनिलला. 14 धावा धावपाल कधी लागल्यात. नितीन इनिंग ब्रेकमध्ये आम्ही टॉस देखील करणार आहोत, नारुलीचे कॅप्टन आणि नागावचे कॅप्टन आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन थांबायचं आहेत. हा चेंडू ऑन साईडला स्क्वेअर ऑफ द विकेट, चेंडू जातो बॅकवर्ड स्क्वेअर लेग सी मारच्या पार, दणदणीत षटकार बघा, आयोजकांकडून 100 रुपयाचा पार्श्विक. ये बाबा लवकर धावत ये, हा मैदानाच्या बाहेर नाही बाबा, स्वयंसेवक आपण मैदानाच्या बाहेर पडद्याच्या बाहेर बसा. अरे नितीन गरीबांचीच मुलं चांगली मेहनत करतात. आज आपण बघा अजय जडेजा किती गरीब घरातला मुलगा आहे, रवींद्र जडेजा अजय जडेजा बघितलं तर चेंडू खूप चांगला होता, पडल्या तर आतमध्ये आलाय, सॉफ्टने चेंडूला पूज करतो, एक धाव कम्प्लीट केली जाते, धावसंख्या धाफल करते पण पाहू शकता या वेळेला 21 कमिटीकडून 100 रुपये बघा. नितीन त्याने वेळ पण वाया नाही घालवला, त्याला माहिती आहे रोकडवाला डिस्को उदारवाला खिसको, रोकडा माल भेटणार आहे रवींद्र. संख्या धाव फल करती 21 धावा. चला खेळपट्टीवर उभं राहू नका, विकी जरा सहकार्य करा, अजून एक मॅच आहे आम्हाला. भाऊ देखील संघाला सांगतात पुशअप करतायत, कारण त्यांच्या माध्यमातून देखील अपकमिंग टुर्नामेंट येणार आहे. स्वर्गीय शिवाजी दादा शेलार चषक नक्कीच 2022 पर्व नितीन आपण पाहणार आहोत. 2-3-4 जानेवारी नितीन आज जने जनेमामा थोडंसं थकान महसूस करतात मला वाटतं, फिटनेस चांगला आहे त्यांचा. नाही जनेमामांचं फिटनेस क्रिकेटवरती भरपूर प्रेम आहे, अतोनात प्रेम आहे. अरे ज्या पोझिशनला आहेत ना त्या पोझिशनला नितीन चेंडू खूप वेगाने येतात, गणेश आणि जनेमामा थर्डमॅन आणि फाईन लेग. गोलंदाजी मार्कवर येतो या वेळेला गणेश शेलार, स्ट्राईकला अनिल, चेंडू बॅकफुट जाऊन स्क्वेअर कटचा मादक सौंदर्य दाखवतोय, चेंडू जातोय सी मारेच्या पार चौकार, चांगली बॅटिंग करतोय अनिल.
ड्रिंक्स ट्रॉली येणार नाही मैदानात. नितीन विजयच्या जखमा आत्ता अशा वाटतंय जेव्हा पडल्या असतील तेव्हा किती खतरनाक त्या जखमा वाटल्या असतील. नितीन काळेने लगेच मला माहिती दिली होती बाळू असा खेळाडू पडला मैदानात पण दुखापतीला घाबरत नाही आपल्या ग्रामीण खेळाडू नितीन काळे. उद्या सचिन काळन वेगावरती सॉरून गोलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळेल. एक चांगला गोलंदाज आहे पण इथं गोलंदाजी मार्कवर गणेश मनपाडा यांकडून स्टकला आणील. चेंडू पुलकाराचा तर व्यवस्थित मिडचेंडू मिडल होत नाही. चेंडू तर कार्पेटच्या मध्यातून वडीश लगर क्षेत्रक्षक आलाय. खूप चांगली पैकी संतोष आहे. अतिशय चांगला क्षेत्रक्षक आहे. एक अष्टपैलू खेळाडू आहे. बघा गणेशचं कौतुक कर किती बॅकिंगला वेगाने आले. बघा पॉईंट लेगवरनं हे नितीन स्पिरिट आहे. हे टीम स्पिरिट बघायला मिळतं आपल्याला. विशाल आता आपण पाहू शकतो गली रिजनमध्ये क्षेत्ररक्षण करतोय. गणेश गोलंदाजी मार्कवर सगळं सुरेश साईटला पोल करायचं होतं. यावेळेला चेंडू व्यवस्थित मिडल झाला होता. चेंडू स्क्वेअर लेगला निघून जातो. यावेळेला डीपमधला क्षेत्रक्षकाला चेंडूला फीड करतो तोपर्यंत दोन धावा. नितीन आता आपल्याला देखील चेंडू इथून मला दिसला नव्हता व्यवस्थित. जेव्हा स्क्वेअर लेगला चेंडू गेला तेव्हा दिसला. तसं काही 10 पलकात ते आपण पाहू शकता. यावेळेला 28 धावा. 28 धावा पुण्याचा गोलंदाजी मार्कवर गणेश. स्ट्रायकिंगला सुरेशला आपण पाहू शकता. कॅप्टन आहे. चांगली बॅटिंग करावी लागणार इथून. चेंडू पुण्याचा ऑन साईडला पंच नोची खून करत आहेत. म्हणजे येणारा चेंडू फ्रीड असणार आहे. 1+1 धा. बाबा आपण बघितलं तर नितीन पॉपिंग क्रीजच्या कदाचित बाहेर चेंडू पडला असावा किंवा पॉपिंग क्रीज क्रॉस केली असावी. नाही पायाचा नितीन सांगितलं. पॉपिंग क्रीजच्या बाहेर कधी पाय पडला असेल तर सगळ्या 10 फलकात आपण पाहू शकता. या बेला 30 धावा नितीन. येणारा चेंडू फ्रीड आणि तर स्ट्रायकला कोण येईल नितीन बघितले तर अनिल गायकवाडे. अनिल पायचया धावत कशी प्रकारे का बोल करतोय. मै जीवाणी आहे. गणेश प्रीतचा चेंडू कशाप्रकारे फेकतो पायचय. रटम ओर तिकडे मार करतोय. चेंडू यावेळेला बॅकपडून स्क्वेअर कट करतो. विशाल आहे. जेल ड्रॉप होतोय. चेंडू मात्र थोडासा वळण घेतो आणि चेंडू थडब्यान सी मारच्या बार. नसीबाचा चौकार. नितीन विकी शेला थोडंसं सांगतायत की टन चेंडू होणार आणि खरोखर झाला देखील टन. रिक्षेक्षिकला माहिती कसा चेंडू जाईल. नितीन मी तर म्हणेल यावेळेला क्षेत्राची चुकी नाहीये. चेंडूने वळण घेतला आणि त्यामुळे ते थोडंसं फसले गेले आणि चौकार आला. दरसंख्या 34. गणेशचं षटक थोडंसं महागडं होतंय. वाटतं ओव्हर तिकडे मारा करतोय. धनसिंग डाऊन बॉल बॅक टू ड्राय बघायला मिळालाय. क्षेत्रक्षक येतो लॉंग ऑफ वरून जोपर्यंत चेंडूला फीड करतो. सुनील दोन धावा इथे पूर्ण केल्या जात आहे. धावस संख्या 10 फल करते. आपण पाहू शकता या वेळेला 36 धावा. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. तीन दोन्ही संघाचे पाठीराखे शांत बसले आहेत. मॅच खूप चांगली चालू आहे. गणेश चेंडू इष्टरक्षक बीट होतो. यावेळेला एक धावी ते कम्प्लीट केली जाते. पायच्या सर्वात धाव असणारे षटक संपतंय. धावसंख्या 10 फलकाती. 3 षटकाच्या समाप्ती नंतर 37 धावा. अंतिम षटक आता पाहायचं. आता अंतिम षटक कोण घेऊन येते. पाण्याची मागणी केली बघा. नितीन कारण जरा पाण्याची मागणी केली बघा.
आजही ते आपल्याला आठवणी आठवत आहेत की खंबालपाडा संघाने जेव्हा जेव्हा फायनल मारले तेव्हा 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 मला आपल्याला निमंत्रण केलंय आणि आपल्याला शिवाजीदादाच्या हस्ते केक खायला मिळायचं हे आपलं भाग्य होतं नितीन, पण ते आज आपल्यात नाही आहे. जेव्हा आवडी सर्वांना तोच आवडे देवाला. दादा आज आपल्यात नाही आहेत कारण जेव्हा जेव्हा आम्ही समालोचनला असतो तेव्हा दादांना प्रथम आम्ही श्रद्धांजली वाहतो आणि मग आमच्या समालोचनला आम्ही सुरुवात करतो. तर पुणेऱ्या मैदानाकडे घेऊन जातो गोलंदाजी मार्कवर राजेश चौधरी येतोय. स्ट्रायकरला फलंदाज अनिल गायकवाडला आपण पाहू शकता. पण अनिल आता कशाप्रकारे इथून बॅटिंग करतो. चेंडू लाईन पावी लागणार आहे. प्रचंड वेग आहे पण लाईन मात्र आपण बद्दल चांगली नाही आहे. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलकते आपण पाहू शकता. 38 धावा. विक्रम शेलार सातत्याने क्षेत्ररक्षकांना बदल करतो. यावेळेला त्याला माहिती आहे महत्वाची मॅच आहे. दोन्ही संघांसाठी करो या मरोची मॅच आहे. इथून जिंकलं तर अस्तित्व गावाचं टिकणार आहे. इथून जर पराभूत झाला तर या स्पर्धेतून आपण बोललं तर आपल्याला निरोप घ्यावा लागणार आहे. पुन्हा एकदा 365 दिवस या स्पर्धेची वाट पाहावी लागणार आहे अशोक वाडील. अंतिम षटक घेऊन दिला राजेश चौधरी. राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतो स्ट्रायकरला अनिल गायकवाड. चेंडू खूप चांगला इष्टरक्षक बीट होतं. यावेळेला एक धाव इथे कंप्लीट केली जाते. बायच्या स्वरूपात आपण पाहू शकता एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फल करते आपण पाहू शकता. 39 धावा. 39 धावा आपण पाहू शकता. 5 चेंडूंचा खेळ बाकी अजूनही. चेंडू सरळ बॅटने खेळला. यावेळेला लॉंगर लॉगच्या मध्ये चेंडू लँड होतो. यावेळेला सूरजला बीट करून चेंडू गेलाय. 1 बाउन्स ने सीमा पार चौकार. धावसंख्या 10 फलकती 43. कारण थोडासा बाउन्स झाला. चेंडू पडल्यानंतर जास्ती टेकअप झाला. भाऊच्या डोक्यावरून गेला. जर भाऊची हाईट बघली 6 फुटा एवढी आहे. पण अशोक तजला देखील बीट केलं चेंडूला. सुनील देखील आले होते त्यांना देखील बीट करून चेंडू सीमा पार गेलाय. पुणे तर राजेश गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. चेंडू खूप चांगला आहे. खोदून काढला. यावेळेला चेंडू जातोय कार्पेटच्या माध्यमातून स्कोर लेखन क्षेत्र करतोय. संतोष खूप वेगाने आलाय. 1 पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. धावसंख्या 10 फल करते आपण पाहू शकता. यावेळेला 44 धावा. चला फास्ट घ्या फास्ट. अजूनही आपल्याला एक सामना कव्हर करायचा आहे नितीन. म्हणजे अजून आपण म्हटले तर 12 षटकं आपल्याला यावेळेला आपण समालोचन करायचं अजूनही. पुणे गोलंदाजी मार्कवर राजेश. चेंडू यावेळेला आपण बघितलं फटका फसलाय. पाच कॉटन बोर्ड होतोय का. 2 धावा कंप्लीट केले आहेत. फलंदाज बाद. संख्या 10 फलकती 46. अशोक पाटील आम्हाला माहिती आहेत की चेंडू बाकी अजूनही. या षटकातील अशोक पाटील आम्हाला लवकर माहिती द्या. 2 चेंडू बाकी आहेत. संजय नवीन फलंदाज जातोय. संजय लवकर जा. अनिल जरा लवकर या. थोडासा वेळ कमी आहे. कारण का नितीन प्रेक्षणीय मॅच झाली नाही त्यामुळे थोडासा वेळ गेला अर्धा पाऊण तास. नितेश शेलारला कॉल येत आहेत. एक उद्योगपती आहेत. नितेश बिझनेस कसा प्रमाणे चालला धंदा कशा प्रकारे चालला आहे याची माहिती घेत आहेत. ते अपडेट घेत आहेत. तर जेव्हा आपण नितीन बिझनेसमध्ये उतरतो ना तेव्हा छोट्या छोट्या गोष्टींचं लक्ष ठेवणं फार गरजेचं असतं. 2 चेंडू बाकीत. राजेश गोलंदाजी मार्क वर स्ट्राईकला आपण पाहू शकता. सुरेश नो स्ट्राईकला आपण पाहू शकता. संजय अल्लिमकर एक धाव झाली असती. पंच वाईट चिकून करतात. 1+ धावा आले असते इथे. धावसंख्या 10 प्रकार 47. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी. संजय आणि सुरेशची जोडी मैदानावर आहे. अंतिम षटक प्रगतीपथावर आहे. 2 चेंडू बाकी आहेत. स्पर्धेचा 3रा दिवस. नितीन उद्या मात्र कलस्वशी वामन वजे यांच्या कटआउटला जर चेंडू लागला तर जास्ती प्राईज असेल. आज आपण बघितलं 1000 रुपये आहेत. गोलंदाजी मार्कवर राजेश. चेंडू यावेळेला आपण इथं उंच गेला स्क्वेअर लेग रिजनमध्ये. चेंडू नो मॅन लाईन्स मध्ये पडतो. 2 धावा इथे कंप्लीट केले जात आहेत. धावसंख्या 10 फल करते आपण पाहू शकता. यावेळेला 49. नक्कीच 5000 पण लावले तरी चालेल. संतोष वजे ज्यांनी आपण तर खूप संघर्ष करून इथपर्यंत पोहोचले आहेत त्यामुळे बाबांच्या वडे आपण ते 5000 लावले तरी काही हरकत नाही. नितीन 49 अंतिम चेंडू. चेंडू यावेळेला फुल टॉस होता. चेंडू जातो मिड विकेट सीम मारच्या बाहेर. मचनी डेट षटकार. धावसंख्या 10 फलकते आपण पाहू शकता. यावेळेला 55. चला टॉस करूया आम्ही लगेच. 56 धावांचं लक्ष आहे.
स्वर्गीय शिवाजी शेलार लिहन कंबालपाड़ा पर्टिकुलर संघा समोर तो टॉस करूया आपण नारिवली पक्ष नागाव तर योगेंद्र विश्वकर्मा साहेबांना विनंती करतोय दादा कर टॉस करा क्या बात है क्या बात है विश्वनाथ दादा मस्करनी सांगितले माझ्या बॅनरला जर डायरेक्ट चेंडू हिट झाला तर 1500 रुपये आणि असा वन आपण ते एका टप्प्याने गेलं तर लागला चेंडू तर 500 रुपये टॉस करायचं आहे विश्वकर्मा साहेबांच्या शिवास्ते आम्ही टॉस करतोय सेमी फायनल नागाव नारिवली अक्षर मात्र सारखी आहेत पण गावं वेगळी आहेत नितीन फक्त मला वाटतं रेल्वेची पटरी मध्ये डाव्या बाजूला नागाव आपण बघतो नारिवली उजव्या बाजूला नागाव टॉस झालेला आहे काय टॉस विश्वनाथ दादा डिसिजन आम्हाला लगेच कळवा फिल्डिंग नितीन काही सन्मान देखील ते आम्ही घेतोय व्यासपीठावर भवन महाराज यांचा देखील इथे सन्मान केले जाणार आहे व्यासपीठावर मॅच देखील फार महत्वाचे चला लवकर आणि काही लॉर्ड्स देखील ते देखील आम्ही मॅच देखील सामना सुरू करायचा लगेच पंचांनी भवन महाराज आपल्या समाजात आपण एक समाज सुधारक म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाईल प्रपंच समजून आपण तर समाज सुधारण्याचे बबन महाराज धन्यवाद महाराज तुम्ही या स्पर्धेसाठी आपण आपली उपस्थिती दाखवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद चला सामना सुरू करायचा आहे छप्पन धावांचं लक्ष या मॅच मध्ये स्ट्राईक एंडला आपण संतोष साळवे विश्वकर्मा साहेबांचा इथे सत्कार इथे केला जाणार आहे आमच्या मुख्य व्यासपीठावर तर मॅच सुरू करा लवकर अजून एक मॅच बाकी आहे विश्वकर्मा साहेबांचा सत्कार आमच्या व्यासपीठावर केला जातोय तर विष्णुदादा मस्कर आपण पाहतोय भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष सुद्धा आहेत रायगड समालोचक समितीचे सल्लागार सुद्धा आहेत आणि अनेक पद त्यांच्या माध्यमातून तुम्ही पाहताय 14 गाव प्रीमियर लीग आणि त्यांच्या कडोडला जर डायरेक्ट चेंडू लागतोय तर 1500 रुपये आणि टप्पा चेंडू लागला तर 500 रुपये तर 56 धावांचं लक्ष आहे श्याम दातीलकर पहिलं षटक घेऊन त्या सेकंडला संतोष साळवी तुम्ही पाहतायत 9 सेकंडला मनोज ही रेग्युलर सलामी जोडी तुम्हाला पाहायला मिळते मागच्या मॅचमध्ये थोडासा बदल जरूर केला होता पहिला चेंडू 56 टार्गेट आहे पहिला चेंडू सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय बॅकवर्ड पॉइंटच्या वरून चेंडू सीमा पार जाईल संतोष साळवीच्या बॅट मधून पहिला चौकार तर आपण पाहिलं तर सर्वांचे लाडके आमदार राजूदादा पाटील आमदार यांच्या कडोडला जर डायरेक्ट चेंडू लागतो तर विनोद वजे यांच्याकडनं 1500 रुपयाचा कॅश प्राईज आणि टप्पा चेंडू लागतोय तर 500 रुपये त्यानंतर आपण पाहिलं तर वामन वजे साहेबांचा जो कटआउट तुम्ही पाहताय 2 कटआउट पाहतायत स्वर्गवासी वामन वजे यांच्या कटआउटला जर डायरेक्ट चेंडू लागला तर 1000 रुपये हा चेंडू पंचांना पाहावा लागेल वाईटचा इशारा येतोय आणि त्यानंतर विश्वनाथ दादा मस्कर यांचाही कटआउट तुम्हाला पाहायला मिळतो डायरेक्ट चेंडू लागला तर
विश्वंत मस्कर यांच्याकडे 1500 रुपये आणि टप्पा लागला तर 500 रुपये, म्हणजे 3 कटआउट असे आहेत, एकूण 4, कारण बामण भजे साहेबांचे 2 कटआउट आहेत, राजूदांचा 1 कटआउट आणि विश्वंतांचा 1 कटआउट. हा चेंडू लो फुल टॉस चेंडू होता, मिड ऑन लाई क्षेत्ररक्षक नाहीये, लॉंग ऑन लाई क्षेत्ररक्षक नाहीये आणि चेंडू जाईल सरळ सीमा पार, संतोषच्या बॅट मधून बॅक टू बॅक दुसरा चौकार. दोन चौकार एक वाईट, कारण मिड ऑनला एकही क्षेत्ररक्षक नव्हता, लॉंग ऑनलाही नव्हता, तर मी चेंडू सीमा पार जातोय आणि चांगली फटकेबाजी, कारण की मागच्या मॅचमध्ये 60 धावा चेस केल्या होत्या कंबलपाड्याने, आता 56 त्यांना चेस करायचे या मॅचमध्ये. हा चेंडू तुम्ही पाहताय क्षेत्रक्षक डीपमध्ये, 2 धावा इथे जरूर मिळाल्यात, 56 धावांचा बचाव खाडी संघाला करायचा आणि बघायचं आहे कोणता संघ उद्यासाठी सेमीफायनलसाठी क्वालिफाय होईल, खाडी की कंबालपाडा. अकरा धावा झाल्यात धावसंख्या दुहेरी अंकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. जय पिंपळा देवी क्रिकेट संघ मानपाडा 40+ आयोजित स्पर्धा तुम्ही पाहता, जय पिंपळा देवी चषक 2021 मागच्या वर्षीचा चॅम्पियन संघ पुढच्या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, नागाव संघ. आणि इथे डायरेक्ट हिट झालाय, तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय जरूर सोपवलाय, आता 4 धावा तोपर्यंत पूर्ण झालेले आहेत. फलंदाज बाद असले तर 1च धाव मिळू शकते आणि त्या 4 धावा मिळतील, त्यामुळे पंचांनी हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे सोपवलाय. डायरेक्ट हिट जरूर केलंय, नोट आउट आहे. एकूण 4 धावा मिळतील, फलंदाज सुरक्षित क्रीज मध्ये सुद्धा आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला तर 9 नाथ फोजर यांनी, तिसरे पंच आपण पाहिले तर आयोजकांच्या मदतीने चेक केला होते, फलंदाज नोट आउट आहे, एकूण 4 धावा मिळतील संतोषला. संतोष वैयक्तिक 14 धावांमध्ये खेळतोय आणि संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 15 आहे, म्हणजे एक वाईट आहे, 15 धावा झाल्यात. यानंतर पहिली सेमीफायनल तुम्हाला पाहायला मिळेल, नागाव विरुद्ध नारिवली, नारिवली संघ टॉस विने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. ड्रिंक्स कोणत्या प्रकारचं होणार नाहीये, अत्यावश्यक तुम्हाला जर पाणी हवं असेल अर्जंट तुम्ही मागणी करू शकता. 15 धावा झालेले आहेत, इथे ब्लॉक हॉलचा वापर करण्याचा प्रयत्न होता, इथे मिसफिल्डिंग झाली आणि उमेश पाटीलकडनं सुद्धा मिसफिल्ड, केशवकडनं मिसफिल्ड आणि 1 धावेचं रूपांतर 2 धावांमध्ये झालंय आणि आता एक्झॅक्टली काय करतोय खाडी संघ, 3 धावाही पूर्ण झाल्यात. चार धावा धावून घेतल्यात पुन्हा एकदा, 4 धावा मिळाल्यात. संतोष साळवी मात्र आता थोडस थकान महसूस करतायत, एक चेंडू बाकी आहे. ह्या चेंडू नंतर लक्कीच पाणी मैदानात घेऊन जायचे संतोष साठी, खास करून 19. आणि 20 धावा झाल्यात, पाणी घेऊन जायचं मैदान संतोष साठी. 56 टार्गेट होतं मागच्या मॅच मध्ये सुद्धा, पहिल्या षटकात 20 धावा कुठल्या होत्या, 20 धावा झालेल्या आहेत, 36 अजूनही करायचे आहेत कंबालपाडा टीमला सेमीफायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी.
मैच मध्ये पहिल्या षटकात सामने 20 धावा दिले, त्याचं कारण खराब फिल्डिंग खार्डी टीमची. खार्डी संघ तुम्ही पाहतात मैदानाच्या आत मध्ये. नारवी संघ पुढच्या मॅच मध्ये टॉस विन झालेले. संजय येते दुसरं षटक घेऊन. गोलंदाजीसाठी सज्ज होते पुन्हा एकदा गोलंदाज संजय दुसरं षटक घेऊन. मात्र एकदा बेल वारंवार चुका करतोय खाडी संघ. बॅकअप साठी कोणी खेळाडू नाही, मात्र डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता. 17 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. राजेश टाबरे तुम्ही पाहतायत 4 षटकाची मॅच. फिल्डिंग मध्ये थोडस चेंजेस केलं, ते काही करायचं थोडीशी खाडी संघ. खरं 17 चेंडू मध्ये 35 धावा या मॅच मध्ये अजूनही खंबालपाडा संघाला करायचे आहेत. गोलंदाज संजयला तुम्ही पाहतायत. गावदेव क्रिकेट संघ खार्डी 40+ वर्सेस खंबालपाडा 40+ स्वर्गीय शिवाई दादा शेला क्रिकेट संघ. खंबालपाडा 40+ संघ पाटलाक आपण पाहिलं तर 56 धावांचा पाटला करतोय या मॅचमध्ये. हा चेंडू भरपूर उंच गेलाय, मात्र मिसटायमिंग स्ट्रोक आणि उमेश पाटीलकडनं झेल ड्रॉप झालाय. प्रयत्न चांगले केले होते मात्र झेल ड्रॉप झालाय. 2 धावाही मिळाल्यात. पुन्हा फिल्डिंग मध्ये थोडेसे चेंजेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. फिल्डिंग मध्ये थोडेसे चेंजेस सांगतायत. 56 धावांचा पाटला कर असताना स्वर्गीय शिवाई दादा शेलार क्रिकेट संघ खंबालपाडा. मनोजने पहिल्या मागच्या मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती. हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्काला नाही. संजय चांगली गोलंदाजी करतायत. एक सिंगल मिळाले, स्ट्राइक रुटेड होते ती संतोषकडे. या स्पर्धेत आम्हाला ज्यांनी सहकार्य केलं ते म्हणजे दत्तात्रय शांताराम वजे, दमयंती बुजाजी वजे, नंदू चौधरी काटेई, वसंत दिनकर वजे, सुनील मोहिते, मुरली म्हात्रे, महेश भोईर, संदीप भोईर, मुकेश पाटील, दिलीप वजे, विष्णुदादा मस्कर, 40+ संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील आणि बालाजी ग्रुप, या सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतो ज्यांनी या स्पर्धेत आम्हाला सहकार्य केलं. संजय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू लो फुल टॉस होता. श्याम दातील करे, त्यामुळे चूक झाली नाही. एकच सिंगल बेल. अशोक 56 टार्गेट आहे आणि धावा आपण पाहिल्या तर आतापर्यंत झाल्या त्या 25. 14 चेंडू 31 धावा या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. थोडेसे मोठे फटक्यांची आता गरज आहे, कारण या षटकात संजयने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. अंकुश लावलंय धावांवरती, कारण पहिल्या षटकात 20 धावा आल्या होत्या. संजय गोलंदाजी मार्कवर, चांगली गोलंदाजी, चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी तुम्ही पाहतायत. आणि इथे 2 धावा रोखू शकत नाहीये खार्डी संघ. 2 धावा मिळाल्या आहेत. धावसंख्या 27. 13 चेंडू 29 धावा या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. केशव मुंडेचं एक षटक या मॅचमध्ये, अजूनही बॅलेन्स आहे. फिरकी गोलंदाज आहेत. श्यामने एक षटक टाकलेलं आहे. राजेश टावरेचा एक षटक असू शकतो. ऑप्शन भरपूर आहे. निलेश मात्रे सुद्धा चांगली गोलंदाजी करतात. आणि इथे बघा फिल्डर एक्झॅक्टली काय करतायत. दत्ता मात्रे बघा, विकेट सॅक्रिफाईस केली इथे संतोषची, कारण की विकीला मैदानात यायचं आहे. त्यामुळे संतोष साळवीने आपली विकेटची सॅक्रिफाईस केली.
आणि आता 12 चेंडूमध्ये 28 धावा या मॅचमध्ये या जुनी करायचे आहेत खंबालपाडा टीमला. फिल्डिंग लगेच लावायची खाडी संघ, आपल्याकडे वेळ कमी आहे. संतोष बाद झालेत, विकी शेलार येतात तिसऱ्या क्रमांकावरती. थोडस थकान महसूस करतायत संतोष, कारण की 4 धावा 2 वेळा त्यांनी धावून घेतल्या. 12 चेंडू 28 धावांची गरज आहे. चला सामना सुरू करा. 12 चेंडू 28 हे इक्वेशन या मॅचचे. तर 12 चेंडू 28 धावा. चला मॅच सुरू करा. आपल्याला सेमीफायनलचा टॉस झालेला आहे, नारोली संघ टॉस विने, त्यावेळी थोडीशी घाई करा जेणेकरून सेमीफायनलची मॅच आपल्याला उजेडात पाहायला मिळेल. विश्वनाथ दादा यांच्या कटआउटला सुद्धा डायरेक्ट चेंडू लागले, 1500 रुपये टप्पा लागला तर 500. शर्यतीनं सुद्धा परवानगी दिली आहे, म्हणजे बळू शर्यती सुरू झाल्यानंतर आपल्याला बघायला नेहमीच बघायला मिळतं, चायपेक्षा किटली गरम. 12 चेंडू 28 धावा. केशव येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. फिरकी अस्त्र आता बाहेर काढले खाडी टीमने. बारा चेंडू 28 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. बारा चेंडू 28 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. केशव आलेत आणि पहिला चेंडू केशवने, आणि आता काय घडलंय बाळू, दोन्ही खेळाडू एकाच एंडला. विकीची विकेट इथे मिळाली आहे, पण याच मध्ये भाऊ चौधरी रनआउट झाले होते. विकी आपण पाहिलं तर मनोज दुसऱ्यांदा रनआउट झालेत, सुरत चौधरी एकदा रनआउट झाले. म्हणजे कुठेतरी कॉर्डिनेशन जमत नाही आहे, खेळाडूंचं ताळमेल जमत नाही. आणि आता सुरत चौधरी येत आहेत स्वतः कॅप्टन. केशव मुंडे आलेत गोलंदाजी करण्यासाठी. 11 चेंडू 28 धावा करायचे आहेत. केशव मुंडे कोण विसरेल, रेग्युलरमध्ये बेतोड्याच्या मैदानामध्ये 6 चेंडू 6 धावांचाही बचाव केशव मुंडे यांनी केला होता, आम्हाला आठवतो आजही. सुरुवातीला कॉल दिला हे सांगतायत मनोज, आणि आता सूरज आलेत. 11 चेंडूमध्ये 28 धावा करायचे आहेत. ताकद आहे बिकीकडे, मग सिद्ध करावी लागणार आहे आता, कारण फिरकी अस्त्र बाहेर काढले खाडी टीमने. केशवला आमंत्रित केले गोलंदाजी करण्यासाठी. 11 चेंडू 28 इथे फुलटॉस चेंडू होता, फसवा चेंडू आहे आणि या मॅचची गोल्डन विकेट निलेश मात्रेने खूप चांगला झेल टिपला तिथे फलंदाज. विकीची खेळी इथे होईल समाप्त. पंच विकीने घेतला रिव्ह्यू, धन्यवाद. तर विकीने देऊ घेतला हाईट फॅक्टर चेंडूचे करण्यासाठी. तर शशांक फलंदाज बाद आहे, फेअर डिलिव्हरी आहे. 10 चेंडू 28 धावा, भरपूर खाली चेंडू होता. युट्यूबवर तुम्ही पाहू शकता जी टी सी लाईव्ह क्लेटीचा बिग बॉस. गणेश पाटील आलेत, 10 चेंडू मध्ये 28 धावा करायचे आहेत. फुलटॉस चेंडूवरती विकी बाद झालेत बघा, आणि त्याचं कारण निलेश मात्रेने टिपलेला अप्रतिम झेल. आता 10 चेंडूमध्ये 28 धावा करायचे. मगाशी उल्लेख केला होता की केशव मुंडेचं एक षटक बॅलेन्स आहे या मॅचमध्ये. फिरकी गोलंदाज आहेत आणि कधी या मॅचला ते कलाटणी देऊ शकतात. गणेश पाटील आलेत, 10 चेंडू आणि 28 धावा या मॅचमध्ये आता करायचे आहेत. पुन्हा लो फुलटॉस चेंडू होता. आता इथे धावची ती संधी आहे श्याम दातीलकर यांच्याकडे,
आणि आता बघायचंय फलंदाज सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचलेत की नाही. आणि फिल्डिंग करणाऱ्या टीमने मला वाटतं रिव्ह्यू घेतलाय, रिव्ह्यू घेतलाय श्याम दातीलकर, रिव्ह्यू घेतलेला आहे. तर रिव्ह्यू आपण चेक करूया. गणेश पाटील सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचलेत का, दोन धावा पूर्ण झाल्यात की नाही. हडलक सुजल, खूप चांगला खेळ तुम्ही केला. प्रेक्षणीय मॅच होती, मैत्रीपूर्व मॅच होती. नोट आउट आहे शशांक दादा, नोट आउट आहे, दोन धावा मिळतील. पंचांनी नोट आउटच घोषित केला होता. गणेश पाटील जी रनिंग चांगली आहे, नऊ चेंडू आणि आता 26. मागची मॅच अशीच झाली होती, आताही तशीच मॅच खांबारपाडा संघाच्या मागची मॅच सुद्धा जिंकली होती. आणि आता गणेश पाटील आहेत महिना, त्यामुळे ते या मॅचला कलाटणी देऊ शकतात. आणि सूरज चौधरी इथे चेंडू भरपूर उंच गेलाय, मात्र लांबी मिळाली किती, आणि चेंडू जाईल वाईडिश लॉंग ऑनच्या वरून सीमा पलीकडे, षटकार. आठ चेंडूने आता मात्र 20 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. तर चेंडू आलेले मॅच, चेंडू आलेले आठ चेंडू आणि 20 धावा. बघा मॅचला कलाटणी देणारा षटकार गणेश पाटील सुद्धा संकट मोचक आहेत या संघाचे. आणि जेव्हा जेव्हा संघ अडचणीत असतो, भाऊ चौधरी जर मैदान थांबले तर मॅचला कलाटणी जरूर देतील. मात्र केशवला कमबॅक करावं लागेल, येणारे दोन चेंडू केशवला चांगले फेकावे लागणार आहेत, कारण की आठ चेंडू मध्ये आता 20 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. फिरकी गोलंदाजाच्या विरोधात षटकार ठोकलाय. इथे बॅट अगोदर फिरली गणेश पाटीलची, चेंडू उशिरा आला. आणि हेच सुरज सांगतायत की थोडीशी घाई केली. बघा जे लहान मुले त्यांना विनंती असेल मैदानाच्या बाहेर नाही, आपण मॅच सुरू आहे. 7 चेंडू 20. आणि इथे एकच धाव मिळणार आहे. आता बघू मागच्या मॅच मध्ये 6 चेंडू. तर 6 चेंडू 19 धावा या मॅच मध्ये करायचे. मागच्या मॅच मध्ये 6 चेंडू 16 करायच्या होत्या, त्या 2 चेंडू राखून केल्या होत्या, म्हणजे 4 चेंडू मध्ये 16 केल्या होत्या. त्यामुळे 6 चेंडू मध्ये 19 माग नाही आहेत. आणि स्ट्राईक सुद्धा गणेश पाटीलकडे असणार आहे, ही जमेची बाजू आहे. आता गोलंदाज कोण असेल हे प्रश्न आहे. संजय राजेश टावरे येत आहेत. तर 6 चेंडू आणि 19 धावा बाळू पाटील. रंगतदार मॅच तुम्हाला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. केशवने कमबॅक करणारा षटक फेकलंय. चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी बाळू, त्यामुळे 19 धावा कराव्याच लागतील. सहा चेंडू 19 धावा, रंगतदार मॅच. राजेशचा पहिला चेंडू तुम्हाला पाहायला मिळतो, मात्र पंच व्हाईट चिकून करतायत. व्हाईटसाठी कोणत्या प्रकारचा रिव्ह्यू नाही आहे हेही लक्षात घ्या. फक्त रनआउट आणि भीमर चेंडूवाटी तुम्हाला रिव्ह्यू असेल लक्षात घ्या, तोही एकच असणार आहे. राजू काटेसुद्धा सज्ज झाले आहेत फिल्डिंग करण्याचा निर्णय नारिवलीने घेतला आहे. 6 चेंडू 18 धावा इक्वेशन या मॅथ्स आहे. आणि नवनाथ फोसदार काय करतायत बळू, जिथे एकही धाव नव्हती तिथे एक धाव मिळाली आणि स्ट्राईक सुद्धा रोटेट झाली. 5 चेंडू आणि बळू आता 17 धावांची गरज आहे, काय सांगशील? नक्कीच नक्कीच नितीन, आता ही धाव मात्र आपण बोलली तर उपयुक्त ठरू शकते खांबालपाडा संघाची. आणि स्ट्राईक कुणाला आली आहे तर सूरज उर्फ भाऊला आली आहे, म्हणजे त्याच्यामध्ये क्षमता आहे, गुणवत्ता ताकद आहे. त्यांनी जर इथून बॅटिंग केली तर नक्कीच मॅच विन करू शकतो नितीन. नक्कीच पहिली मॅच मागची मॅच सुद्धा विन केली होती, लक फॅक्टर सुद्धा त्याच्या सोबत आहे. चोळेगावच्या गोलंदाने पंजाब फेकला होता, त्याचं कारण सूरज चौधरी स्ट्राईकला होते. राजेश इथे दबाव पाहायला मिळतोय बाळू पाटील. 5 चेंडू आणि आता 16 धावा करायचे आहेत, कंपल्सरी चेसिंग आहे लक्षात घ्या. राजेश टावरे बघायचे 16 धावांचा बचाव करेल का इथे. कारण जेव्हा जेव्हा सूरज मैदानात असतात, सूरज चौधरी उर्फ भाऊ, त्यांचं लक फॅक्टर सुद्धा ऑन असतं. बघा हाही चेंडू व्हाईट केला होता,
कदाचित पंजा मिळाला असता, कलांडी मिळाली असती. इथे मिस टायमिंग स्ट्रोक आहे, मात्र गॅप मध्ये खेळतायत. श्याम दातीलकरने चूक केली आहे, चेंडूवर यायला होत आणि चेंडू जाईल सीमा पार चौकार. चार चेंडू आणि बारा धावा. मागची मॅच बळूबळी जशी झाली होती तशीच मॅच पुन्हा खंबाळपाडा संघ वर्सेस कार्डी बायला मिळते. नक्कीच नक्कीच नितीन, सेमी फायनलची मॅच काय जबरदस्त आपण बघायला मिळते. तिसऱ्या फेरीतली मॅच ही जबरदस्त मॅच आहे नितीन. तर दोन्ही संघ प्रयत्न करतात की सेमी फायनल मध्ये पोहोचायचं. जबरदस्त मॅच नितीन. नक्कीच चार चेंडू आणि आता बारा धावांची गरज आहे. कार्डी विरुद्ध खंबाळपाडा चांगलं बॅटल. इथे फुलटॉस चेंडू आहे, मात्र निलेश थोडेसे थांबले बळू. मात्र झेल झाला नसतं निलेशला माहितीये. नक्कीच नितीन, मी निलेशचं कौतुक करेल. बघा त्याला माहितीये मी झेलपर्यंत पोहोचणार नाही, तिथून चेंडू उडाला तर माझ्या डोक्यावर जाईल आणि चौकार जाईल. नक्कीच बळू आणि चांगली लढत तुम्हाला पाहायला मिळते. तीन चेंडू आणि दहा धावा. खंबाळपाडा आणि खार्डी जेव्हा जेव्हा एकमेकांसमोर येतात त्यावेळी चांगलं बॅटल तुम्हाला पाहायला मिळतं. तीन चेंडू आणि दहा धावा. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. आणि इथे सुरज चौधरीने ठोकलाय बिग हिट मिड विकेटच्या वरून षटकार. दोन चेंडू आणि आता बळू चार धावांची गरज आहे. बळू मी मगाशीच उल्लेख केला होता, सुरज चौधरी सोबत नेहमीच लक फॅक्टर ऑन असतात आणि ते बॅटिंग सुद्धा चांगली करतात. तुमच्याकडे बॅटिंग चांगली असून फायदा नसतो बळू, लक फॅक्टर सुद्धा खूप महत्वाचा असतो. नितीन नक्कीच, मगाशी जी स्ट्राईक रुटेट झाली ना ती खूप महत्वाची ठरली आणि तिथून मात्र फायदा उचलतो सुरज चौधरी. नक्कीच बळू, अजूनही मॅच संपली नाहीये. दोन चेंडू आणि चार धावांची गरज आहे. पहिल्या दिवसात नारोली संघाने खूप चांगला खेळ केला, दुसऱ्या दिवसात आपण पाहिलं तर नागाव संघाने खूप चांगला खेळ केला. चार षटकात 90 धावा सुद्धा कुठल्या त्या स्पर्धेत. आणि आज बघायचे खार्डी आणि खंबाळपाडा दोन्ही संघांचा खेळ चांगला आहे. आणि इथे डॉट चेंडूची समाप्ती. बाळू काय रंगतदार मॅच आहे आता, काय सांगशील बाळू? एक चेंडू आणि चार धावा. नक्कीच नक्कीच नितीन, दोन्ही संघाचे पाठीराखे आता शांत बसले आहेत. डॉट चेंडू आलाय त्यामुळे आपण पहिले तर खार्डी संघाच्या थोडं खेम्यामध्ये आनंद आहे आणि इथून शांत बसले आहे. पण अजूनही मॅच संपली नाही नितीन. एक चेंडू चार धावांची गरज आहे. चार धावा एक चेंडू बाकी आहे. जर सामना आवडला असेल तर प्रेक्षकांना विनंती होतो जोरदार धाव दे शेवटच्या चेंडूसाठी. का मॅच आहे नितीन, कोणी जिंको कोणी हरो, खऱ्या अर्थाने पिंपला देवी चषकाचा विजय असणार आहे नितीन. नाही नक्कीच बाळू, खार्डी खंबाळपाडा एकमेकांसमोर असतात मग रेग्युलर असो किंवा 40+ मॅच रंगतदारच होतात. एक चेंडू आणि चार धावा. आणि इथे शेवटचा चेंडू मात्र राजेश चावरेने खूप चांगला टिपला आणि खार्डी संघ या स्पर्धेच्या सेमी फायनल मध्ये पोहोचलाय. अभिनंदन खार्डी संघ आणि नारुली संघ. आपण लगेच फिल्डिंग लावायची आहे. विश्वनाथ दादा आपण पाहिलं तर खूप रंगतदार मॅच तुम्हाला पाहायला मिळाली नितीन. कारण मॅन ऑफ द मॅच डिक्लेअर करा तोपर्यंत आपण जे मॅच होणार आहे 26 आणि 27 तारखेला आपण येतोय जय हनुमान क्रिकेट संघ दिवा. मी दादांना विनंती करतो खार्डी संघ या स्पर्धेच्या सेमी फायनल मध्ये पोहोचलाय. अभिनंदन अनिकेत देगुकर. दादांना विनंती करतो आपण 26 तारखेचे ड्रॉ उडवणार आहोत. दोन चिट्ट्या आपण बाजूला करायच्यात. दादांना विनंती करतो सदस्य दादा घ्या लवकर. आपण दोन चिट्ट्या घ्या आपण लगेच उचला. सेकंड राऊंड असणार तो लगेच. चला नारोली संघ फिल्डिंग लावा आपण. खार्डी संघ उद्या तुम्हाला 3:30 वाजता इथे उपस्थित राहायचे नवनाथ फौजदार. नितीन पहिली मॅच असणार आहे आगासन आणि सिडून, तर दुसरी मॅच असणार आहे दातिवली विशाल विपक्ष